सृष्टी कुकिंग विथ चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते। आज मी तुम्हाला 2 टीयर केक डेकोरेशन दाखवणार आहे। हा केक मी माझ्या फ्रेंडच्या बड्डेसाठी आणि तिच्या मम्मी पप्पांच्या ॲनिव्हर्सरीसाठी बनवला होता। केक बोर्डवर थोडे व्हिपिंग क्रीम लावा। व्हिपिंग क्रीममुळे आपले केक हलणार नाही। व्हिपिंग क्रीमची रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। केकचे मी 2 लेयर केले आहेत। पहिल्या लेयरला मी खालच्या साईडला ठेवले आहेत। आता केकला शुगर सिरपने सोप करून घ्या। शुगर सिरप बनवायला 3 चमचे साखर आणि 2 चमचे पाणी वापरलं आहे। मी एक पाइपिंग बॅग घेतली आहे, त्यात एक सर्कल नोजल टाकला आहे आणि असं गोल गोल करून केकच्या लेयरला कवर केलं आहे। व्हिपिंग क्रीमची लेयर आपल्याला जास्त थिन पण नाही करायची आणि जास्त थिक पण नाही करायची, असं मीडियम लेयर करायची आपल्याला। म्हणजे ती एकदम कमी पण व्हिपिंग क्रीम असं लागणार नाही, एकदम जास्त पण लागणार नाही। एक स्पॅच्युला घेऊन क्रीमला स्प्रेड करून घ्या। मी ही केकचा डेकोरेशन करायला जे पण मटेरियल वापरलं आहे त्या सगळ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल। आज मी पायनॅपल फ्लेवरचा केक बनवणार आहे। त्यासाठी 4 ते 5 चमचे पायनॅपल क्रश टाकले आहे मी। तुम्ही कुठलाही फ्लेवरचा केक बनवू शकता, प्रोसेस सेम करायची, फक्त क्रश वेगळा वापरायचा। स्पॅच्युला आणि क्रशला स्प्रेड करून घ्या। जी खालचीवाली लादी होती त्याला वरच्या साईडला ठेवा आणि परत शुगर सिरपने सोक करून घ्या। शुगर सिरपमुळे आपला केक ड्राय होत नाही, केक मॉइस्ट राहतो। आता व्हिपिंग क्रीमनी पूर्ण केकला कवर करून घ्या। मी लवकरच या केकचा बेस कसा बनवला त्याचा व्हिडिओ अपलोड करेल। स्पॅच्युलाने क्रीमला स्प्रेड करून घ्या। बाजूच्या साईडला क्रीम लावायला तुम्ही व्हिपिंग क्रीमची अशी लाईन ओढू शकता, नाहीतर असं झिगझॅग करू शकता। तुम्हाला जी सोपं पडतं ते करा। स्पॅच्युला घेऊन ते क्रीम स्प्रेड करून घ्या। आपण वरच्या साईडला स्प्रेड केलेलं तसंच करायचं। तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा। केकची फिनिशिंग झाली आहे। आता केकला 1.5 तास फ्रीजमध्ये ठेवा। सेकंड टीयर केक बनवायला पण तीच प्रोसेस करायची। मी त्या केकचे 3 लेयर केले आहेत। थोडी व्हिपिंग क्रीम घेऊन केक बोर्डला लावा। पहिली लेयर खालच्या साईडला ठेवा, त्यावर शुगर सिरप टाकून केकला सोक करून घ्या। त्यावर व्हिपिंग क्रीम लावून स्पॅच्युलाच्या सहाय्याने व्हिपिंग क्रीमला स्प्रेड करून घ्या। सेकंड टीयरचं डेकोरेशन मी थोडं वेगळ्या प्रकाराने दाखवत आहे तुम्हाला, म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकाराने करू शकता। केकच्या कड्यांनी व्हिपिंग क्रीमने लाईन बनवून घ्या आणि त्यामध्ये 3 ते 4 चमचे पायनॅपल क्रश टाकून घ्या। तुम्ही बिगनर असाल तर ही अशी लाईन बनवा, कारण की कधी कधी आपल्याकडून क्रश थोडा जास्त होऊन जातो। ही क्रश केकची कोटिंग करायच्या वेळेस बाहेर निघायला लागतो, त्यामुळे क्रश बाहेर निघणार नाही। मी इथं एक लाईन बनवली आहे। केकची मिडलवाली लेयर होती त्याला मी मध्ये ठेवली आणि शुगर सिरपनी सोप करून त्याला पण व्हिपिंग क्रीमची लेयर देऊन स्पॅच्युलाने स्प्रेड करून घेतलं। ह्या लेयरवरती पण एक लाईन करा आणि त्यामध्ये 3 ते 4 चमचे पायनॅपल क्रश टाका। पायनॅपल क्रशला पण स्पॅच्युलाने स्प्रेड करा। सगळ्यात खालची लेयरला वरच्या साईडला ठेवा आणि ह्याला पण शुगर सिरपनी सोप करून व्हिपिंग क्रीमनी पूर्ण केकला कोट करून घ्या। 3 ते 4 चमचे वरच्या साईडला व्हिपिंग क्रीम टाकून त्याला स्प्रेड करा आणि बाजूला आलेली व्हिपिंग रॅप बाजूच्या साईडला लावून टाका। जिथे जिथे तुम्हाला क्रीम कमी वाटते तिथं थोडी क्रीम लावून त्याला परत स्प्रेड करून घ्या।
तुमच्याकडे स्क्रेपर असेल तर तुम्ही स्क्रेपर पण वापरू शकता. तुमच्याकडे स्क्रेपर नसेल तर जुना क्रेडिट कार्ड नाहीतर थोडा थिक कार्डबोर्ड घेऊन पण केकची फिनिशिंग करू शकता. बाजूला आलेली क्रीमला दाखवल्याप्रमाणे स्प्रेड करून घ्या आणि ह्या केकला पण 1 ते 1.5 तास फ्रीजमध्ये ठेवा. आपले दोन्ही केक सेट झाले आहेत. आता 1/2 किलोच्या केकला 2 स्पॅच्युला वापरून अशा पद्धतीने अलगदपणे उचलून घ्यायचे आहे आणि खूप काळजीपूर्वक ठेवायचे आहेत. मी केकमध्ये एक बारबी लावली आहे आणि त्यावर नूरच्या 5 नंबरच्या नोझलने बारबीचा ड्रेस बनवला आहे. तुमच्याकडे नोझल नसेल तर तुम्ही एक पाइपिंग बॅग घेऊन त्यात छोटा होल करून त्याने पण टिपकं देऊ शकता. बारबीचा वरचा टॉप मी बनवून घेतला आहे. आता आपण खालची फ्रिल बनवून घेणार आहे. फ्रिल बनवायला पण तसंच करायचं. मागच्या साईडने छोटे छोटे टिपके देऊन घ्यायचे. आता मी हळूहळू केकची सिरीज चालू करणार आहे. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता की आता मी पुढचा कुठला केक बनवू. मी पूर्ण केकला मागच्या साईडनून टिपकं देऊन बारबीचा फ्रॉक बनवून घेतला आहे. आता मी ओपन स्टार नोझल वापरून सेकंड टियरला पूर्ण कवर करून घेतला आहे. मी व्हिपिंग क्रीममध्ये थोडे रेड कलर टाकले आहे आणि त्यामुळे ही पिंक कलर झाला आहे. तुम्ही कशी पण केकची डेकोरेशन करू शकता. मी ही व्हिडिओ थोडे तुम्हाला आयडियाज द्यायला बनवला आहे. आता आपण गुलाबाचं फूल बनवणार आहे. गुलाबाचं फूल बनवायला मी फ्लॅट नोझल वापरला आहे. आधी फुलाचा बेस बनवून घ्यायचा आणि नंतर छोटे कळी बनवून घ्यायची. कळी बनवून झाल्यावर त्यावर फुलाचे पेटल्स बनवायचे. असंच करून करून एकाच्या वर एक पेटल बनवत राहायचे आणि आपलं गुलाबाचं फूल तयार आहे. हे फूल बनवायला तुम्हाला 3 ते 4 वेळा प्रॅक्टिस करावं लागेल. तुम्ही प्रॅक्टिस केल्यावर तुम्हाला अगदी सुंदर फूल बनवायला येईल. आपण बनवलेले फूल मी काचेच्या सहाय्याने लावून घेतले आहेत आणि त्याच्या बाजूला मी छोटे छोटे टिपके देऊन पानं बनवून घेतले आहेत. आणि 1 mm नोझलने मी असं डिझाईन बनवून घेतली आहे. ही डिझाईन बनवायला खूप सोपी असते आणि दिसायला खूप सुंदर दिसते. 2 टियर केक तयार आहे. हा केक खूप सुंदर दिसत आहे. अगदी सोप्या डिझाईनने बनवला आहे आपण हे केक. जरूर ट्राय करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी बरोबर. माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.